ही मी आहे आणि ही माझी कार्बन कॉपी आहे आणि आम्ही एक किचकट गोष्ट सोपी करून सांगतोय एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून माझ्या चार आठ किंवा अनंत कॉपीज तयार करता येतील आणि त्या अगदी एकसारख्या असतील कोरोना व्हायरस मात्र थोडं वेगळं आहे तो ज्यावेळी स्वतःच्या असंख्य कॉपीज बनवतो त्यापैकी काही कॉपीज थोड्या वेगळ्या असतात त्याला म्हणतात म्युटेशन अशाच एका म्युटेशनमुळे ब्राझील मध्ये काल एका दिवसात दोन हजार लोकांचा मृत्यू झालेला असू शकतो महाराष्ट्रात भारतात आणि जगात या म्युटेशन मुळे का पाहूया आणि ऐकूया बीबीसी ब्याण्णव विषाणूचं म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन होणं म्हणजे नेमकं काय हे आपण सोपी गोष्ट क्रमांक दोनशे छत्तीसमध्ये मध्ये पाहिलं आहे थोडक्यात सांगायचं चा, तर म्युटेशन म्हणजे विषाणूच्या रचनेत थोडासा बदल होतो हा बदल किरकोळ असला तर ठीक आहे पण त्या बदल झालेल्या कॉपीच्या कॉपी निघताना त्यात आणखी किंचित बदल होऊ शकतो जर व्हायरस लाखो लोकांच्या शरीरातून उड्या मारत पसरत असेल तर मग असे अनेक छोटे मोठे बदल करायला व्हायरसला संधी मिळते या बदल झालेल्या प्रकारांना स्ट्रेन्स किंवा व्हेरिएंट्स म्हणतात विषाणूंमध्ये अशी वेगवेगळी म्युटेशन सतत होतच असतात आणि त्यातली सगळीच धोकादायक नसतात पण काही अधिक धोकादायक किंवा अधिक वेगानं पसरणारी असू शकतात एखाद्या ठिकाणच्या समुदायात विषाणूंच्या प्रसाराला आळा घातला गेला नाही तर त्यात होणाऱ्या म्युटेशन्सचं प्रमाण वाढतं ब्राझीलमध्ये सध्या तसंच काहीच होताना दिसतंय तिथले राष्ट्राध्यक्ष बोल्सेनारो हे सुरुवातीपासून कोविडच्या साथीबद्दल फारसे गंभीर दिसले नाहीत परिणामी ब्राझीलमध्ये केसेस झपाट्यानं वाढल्या तिथे दहा मार्चच्या म्हणजे काय एका दिवसात दोन हजार दोनशे शहाऐंशी एवढे मृत्यू कोविडमुळे झालेत ब्राझीलमध्ये सध्या पी वन नावाचा कोरोनाचा प्रकार पसरतोय आणि त्याचा प्रसार होण्याची क्षमता मूळ प्रकारापेक्षा जास्त आहे आधी ज्यांना लागण होऊन गेली आहे त्यांनाही पुन्हा या पी वन कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता पन्नास ते साठ टक्के इतकी आहे कारण पी वन हा प्रकार मूळ कोरोनापेक्षा बराच वेगळा आहे आणि तो शरीराच्या प्रतिकार यंत्रणेला ओळखता येत नाहीये बीबीसीच्या आरोग्य प्रतिनिधी स्मिता मुन्साद सांगतात ब्राझील ही जणू वैज्ञानिकांसाठी नैसर्गिक प्रयोगशाळा झाली आहे कारण तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाहीये आणि कोरोना व्हायरस मोकळेपणाने सर्वत्र संचार करू शकतोय ही काळजीत टाकणारी बाब आहे आता पाहूया भारतामध्ये परिस्थिती काय आहे भारतात दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंगडम मधनं आलेले कोरोना विषाणूचे धोकादायक म्युटेशन्स आढळलेत पण भारतातही म्युटेशन होत आहे आणि त्यातले काही प्रकार हे अधिक धोकादायक असू शकतात त्यातलं एक म्युटेशन हे महाराष्ट्रातलंय महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे सल्लागार डॉक्टर सुभाष साळुंके बीबीसीशी बोलताना म्हणाले होते अमरावतीमध्ये कोविड 19 व्हायरसची पसरण्याची क्षमता म्हणजे ट्रान्समिशन कपॅसिटी वाढल्याचं दिसून येत आहे इथे वाढणाऱ्या रुग्णसंख्येमागे म्युटेशन झालेला व्हायरस हे एक कारण असू शकतं यावर सखोल संशोधन होणं गरजेचं आहे महाराष्ट्र आणि तेलंगणामधल्या रुग्णांच्या नमुन्यांमध्ये सापडलेल्या दोन व्हेरिएंट्सचा अभ्यास नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलमध्ये सुरू आहे तिथले संचालक डॉ सुजित कुमार सिंह म्हणतात या दोन व्हेरिएंट्सचा संसर्ग वाढण्याशी काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी आम्ही अधिकाधिक नमुने गोळा करतोय कोरोना विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी जी किचकट प्रक्रिया करावी लागते तिला जिनोम सिक्वेन्सिंग असं म्हणतात एखाद्या विषाणूमध्ये कोणते घटक आहेत हे त्या पेशीच्या गुणसूत्रांमधून कळतं जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे एक प्रकारे अशा गुणसूत्रांचा नकाशा सातत्यानं जिनोम सिक्वेन्सिंग करत राहिलं तर विषाणूमध्ये नेमके काय बदल आहेत आणि त्यानं आणखी किती घातक अवतार घेतलाय याचा अंदाज बांधता येतो पण भारतात जिनोम सिक्वेन्सिंगचं प्रमाण अजूनही खूप कमी आहे जानेवारी जिनोम शास्त्रज्ञांच्या एका गटानं भारतात पूर्ण क्षमतेनं जिनोम सिक्वेन्सिंग होत नसल्याचं म्हटलं होतं देशात एक कोटी चाळीस लाख केसेस असतानाही त्यापैकी केवळ सहा हजार चारशे जिनोम साठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं खरंतर पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या आणि व्हायरल लोड अधिक असणाऱ्या नमुन्यांपैकी किमान पाच टक्के नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय त्यासाठी देशात दहा जिनोम प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत या साथीला आटोक्यात आणण्यासाठी येत्या दिवसात लसीकरणासोबतच जिनोम सिक्वेन्सिंगवरही भारताला भर द्यावा लागणार आहे असं तज्ज्ञ सांगतात ही सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा कोविड आणि इतर बातम्यांसाठी बीबीसी मराठी डॉट कॉम यांच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका